ज्यावेळेस ते पुरस्कार घेतल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, राष्ट्रपतीला विचारतात काय झालं, राजू त्याला प्रामाणिकपणे म्हणतो की हा पुरस्कार घेताना मला माझे मित्र माझे कुटुंबीय आठवले, पण ज्या हातगाडीवाल्यांनी माझ्या आयुष्याला वळण दिलं तो हातगाडीवाला, आणि ज्या प्राचार्यांनी मला जवळ घेऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवला ते माझे प्राचार्य मला आठवले. मित्रांनो, शिक्षकांनी नेहमी शिक्षकांच्याच भूमिकेत असलं पाहिजे असं नाहीये. शिक्षकांनी कधीतरी विद्यार्थ्यांचं मित्रमैत्रीण पण व्हायला पाहिजे, कधीतरी बहीण भाऊ व्हायला पाहिजे, कधीतरी आई वडील सुद्धा व्हायला पाहिजे. अशा भावने जर तुम्ही मुलांना शिकवलं तर ती मुलं घडतात. मी शिक्षकांना ज्ञान देण्या इतका किंवा शिक्षकांना शिकवणं इतका मोठा मुळीच नाहीये, पण जे काही मला जाणवलं ते मी या निमित्तानं आपल्याला सांगतोय. या मुलांचे कार्यक्रम आणि डान्स बघितल्यानंतर मला खूप बरं वाटलं, आणि ते सर्व घडवण्यासाठी या शिक्षकांनी केलेली मेहनत मला फार पटली, त्यामुळे मी सर्व शिक्षकांना सॅल्यूट करतो. अशा प्रकारे जर तुम्ही शिकवत असाल तर उद्याचं भविष्य या भारताचं नक्की उज्ज्वल आहे, आणि मी आपल्याला आशा देतो की ही मुलं खरंच आपल्या देशाचं नेतृत्व करू शकतील. मी मगाशी सांगितलं की ही गोष्ट कुठे लिहिलेली नाहीये. मित्रांनो, ही गोष्ट घडली होती 1978 साली. ती शाळा होती राजा धनराज गिरजी हायस्कूल. ते प्राचार्य होते आदरणीय कुशाभाऊ पटवर्धन, आणि तो राजू होता आज तुमच्या समोर उभा राहिलेला डॉक्टर मिलिंद भोई. आज जे काही मी तुमच्या समोर बोलण्यासाठी उभं राहिलंय याचं सर्व श्रेय शिक्षकांचं आहे, कारण गुरुजन हे सगळ्यात श्रेष्ठ आहेत. शिक्षकाला आपल्या